नीटचा घोटाळा हा कदाचित आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याच्यामध्ये 720 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. मागच्या 4-5 वर्षाचे जर का आकडेवारी काढली तर जेमतेम 2 की 3 5 इतकेच विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क मिळणारे असायचे. यावेळी याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी संशय घ्यायला जागा आहे. सगळ्यात संशयास्पद गोष्ट म्हणजे मार्चपर्यंत नीटच्या ॲप्लिकेशनचं पोर्टल बंद झालेलं असताना मार्च अखेर पुन्हा 9 एप्रिलला चालू केलं गेलं आणि एकाच दिवशी 24,000 विद्यार्थ्यांनी पुन्हा ॲप्लिकेशन केलं. खरं तर नीटला परीक्षामध्ये येणारे जे विद्यार्थी असतात ते किंवा त्यांचे पालक अतिशय जबाबदार असतात. आधीच्या मुक्तीमध्ये अर्ज भरला नाही असं होणं शक्यच नाही. मग हे 9 एप्रिलला एक दिवसासाठी विंडो कोणासाठी ओपन केला? ज्यांना पास व्हायचा आहे गैरमार्गानं त्यांच्यासाठीच हा ओपन केला का? आणि मग हा जो माझा आरोप आहे तो खोटा आहे हे सिद्ध करायचा असेल तर सरकारनं किंवा नीटनं त्या 24,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा 9 एप्रिलला ॲप्लिकेशन केलं त्यांचा रिझल्ट जाहीर करावा, त्यांना मार्क किती पडले त्याचं सेपरेट यादी जाहीर करावी, मग कळेल. किंवा पुन्हा परीक्षेला बसवण्याचं बसणार असताना त्यातल्या निम्मे विद्यार्थी बसलेच नाहीत परीक्षेला, परीक्षा दिली नाही, याचं कारण का? कारण आता आपलं बिंग फुटणार आणि म्हणूनच ते विद्यार्थी बसलेले नाहीत. हा याच्यामध्ये घोटाळा झाल्याचा सगळ्यात मोठा सबळ असा पुरावा आहे. आज खाजगी क्षेत्रामध्ये किंवा खाजगी विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेऊन डॉक्टर व्हायचं झालं तर किमान 1 कोटी ते 1.25 कोटी रुपये विद्यार्थ्यांना फी भरावी लागते. त्याच्याऐवजी या अशा घोटाळे करणाऱ्यांना 25 लाख रुपये द्यायचे आणि नीटमध्ये भरभक्कम असे चांगले मार्क मिळवायचे आणि सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन फुकटामध्ये आरामात डॉक्टर व्हायचं असे धंदे काही लोकांनी केलेले आहेत. आणि मग दिवस रात्र अभ्यास करून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय आहे. म्हणून हा जो देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे तो उघडकीस आला पाहिजे आणि तो उघडकीस येणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. त्याला सरकार जबाबदार आहे का? कारण जे धोरण आहे सरकारचे त्यामधून सुद्धा लोक 100% सरकार जबाबदार आहे, नाहीतर मग याच्यावर खुली चर्चा संसदेमध्ये का होत नाही याचंही उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. थँक्यू सर.